चालले प्रेस होणार आहे. तुम्ही सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आहात, काय कुठले मुद्दे आहात या मुद्द्यावर तुम्ही लढणारा संभावित उमेदवार पाहू. प्रामुख्याने हा जिल्हा तसा आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखला जातो. आणि जेव्हा महाराष्ट्राच्या एक टोकावर असा अतिदुर्गम असा जिल्हा जेव्हा आपला विचारात येतो, तेव्हा कुठेतरी इथे स्थानिक युवकांना रोजगार मिळावं या दृष्टिकोनातून काम झालं पाहिजे. परंतु मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीची ध्येयधोरण या सरकारचं राहिला, इथे स्थानिक प्रतिनिधी जाणीवपूर्वक कुठेतरी दुर्लक्ष करतात, त्याचं चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज वातावरण निर्मिती आहे. आणि त्याच्याबद्दलचा रोष हा युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुम्हाला असं वाटतंय का की इथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी या भागाचा आणि विकास केलेला आहे? आपण पाहिलं असेल मागचे जे आमचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली मध्ये या लोकांचे फॉर्म भरून घेतले, कुठेतरी त्यांना रोजगार भेटावा अशा प्रकारची वल्गना करण्यात आली. परंतु बरेचशा लोकांचं निराश झालंय, त्यांना कुठेतरी फसवणूक झाल्यासारखं चित्र या मागच्या 10 वर्षामध्ये आढळण्यात आलं. गडचिरोलीमध्ये सुरजा गड हा जो प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार दिला जातोय अशा पद्धतीचं बोललं जात आहे, सत्यता काय आहे? नाही, जेव्हा सुरजागड प्रकल्प अस्तित्वात आपल्या जिल्ह्यामध्ये आलं तेव्हा लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या की आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा खूप मोठा लोक खनिज प्रकल्प आपल्याला अस्तित्वात होतो आहे. तर स्थानिक युवकांमध्ये जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यामध्ये अपेक्षा होती की आपल्याला कुठेतरी रोजगार भेटावा. परंतु आपण पाहिलंय की या प्रकल्पामध्ये इतर बाहेर राज्यातील युवकांना इथे आणून त्यांना रोजगार देत आहे, आणि इथे इथले जे स्थानिक युवक आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे. भाजप नेते इथले जे नेते खासदार होते त्यांना अरुण तीर्थांजी इथे खासदार झालेले आहे. आता काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रोजगार निर्माण झालेले आहे आणि यांच्यामध्ये रस्सी खेळ आहे का? काय स्थिती आहे एकंदरीत? बघा, मागच्या 10 वर्षामध्ये जे बीजेपीची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार होती, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची नैराश्य, शेतकऱ्यांना जे हमीभाव भेटायला पाहिजे होतं ते त्यांना भेटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये देखील निराशा होती. आमच्या माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला, चामोर्शी सारख्या मोठा तालुका आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आहे तिथे सिंचनाचे सोयी सुविधा व्हायला पाहिजे होती. चिजडो नावाचा प्रकल्प जेव्हा इथे अस्तित्वात येतो पण त्या चिजडो प्रकल्पाच्या कुठेच त्याचा पुढे पाठपुरावा होत नाही, आणि त्याच्या सिंचनाचा पाणी जो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे होता तो भेटताना दिसत नाही, आणि म्हणून इथल्या स्थानिक लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे. आणि एकीकडे त्यांनी सांगितलं जे शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत त्यांना सतत वीज पुरवठा व्हायला पाहिजे होता, ते होताना दिसत नाही, खंडित होतो, त्यांना शेतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणे नुकसान झेलावं लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे वन्य प्राण्यांचा देखील हल्ला शेतकऱ्यांवर होतो, आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये म्हणा किंवा शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे. तरुण लोकांना संधी मिळावी निश्चितच आमचं सर्वात मोठं प्राधान्य असं राहील की इथल्या स्थानिक लोकांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस हा काँग्रेस पक्ष सातत्याने ठेवतो आणि भविष्यात देखील हा धोरण राहणार. पक्षात तरुण लोकांना उमेदवारी मिळावी त्यासाठी माझा प्रश्न होता, असं तुम्हाला वाटतंय का की आता तरुण लोकांना संधी पक्षाने दिली पाहिजे गडचिरोली जिल्ह्यातून येणारा विधानसभा? निश्चितच आपण पाहिलंय की या आताच नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं प्रतिसाद या युवक वर्गातून मिळालेले आहे, सगळ्यात जास्त पर्सेंटेज जर वोटिंग कुठे झालं असेल तर या तरुण लोकांनी काँग्रेस पक्षाशी खंबीर राहून पाठीमागे राहून उभं राहिलं आणि त्यांना सत्तेमध्ये बसवलंय, आणि इथलाच लोकप्रतिनिधी आमचं काँग्रेसला निवडून आलाय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील विधानसभेमध्ये तरुणांना संधी देण्याचं धोरण
काँग्रेस निश्चितच ठेवेल आणि या साठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेवटचा प्रश्न, गडचिरोली जिल्हा नक्सलाइट जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मागील 5 वर्षात असा बाजागाजा करण्यात येतो आहे की मोठ्या प्रमाणात इथून नक्सलिझम समाप्त करण्यात आलेला आहे. काही घटना, खूप किंचित घटना झालेल्या आहेत. तुमचं काय अनालिसिस आहे, कारण की तुम्ही इथले स्थानिक आहे. मागचं 10 वर्ष जर आपण ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला आहे तर असं आढळेल की कुठेतरी जे माओवादी दुर्घटना इथे घडत आहेत हे कुठेतरी त्याच्यामध्ये आडा घातलेला आणि खूप कमी प्रमाणामध्ये आता गतिविधी त्यांची थांबलेली आहे. आणि एकीकडे सांगायचं की आम्ही नक्सल कुठे तर थांबवतो, नक्सलाच्या नावाखाली इथला जो स्थानिक निधी आहे तो कुठेतरी वळवण्याचं काम ही सरकार करत आहे. त्याच्यावर आळा घालावा लागेल आणि जोपर्यंत त्याच्यावर निर्बंध येणार नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्याचा विकास साधता येणार नाही. त्यामध्ये भ्रष्टाचार आहे असा आरोप, निश्चितच भ्रष्टाचार आहे. शिंदे साहेबांनी हा जिल्हा चिप पालकमंत्री आहे आणि पालक त्यांनी स्वीकारलेला आहे, काय खरंच विकास झालेला आहे का गडचिरोली? नाही, त्यांनी पालकत्व जर स्वीकारलं पण आमच्या जिल्ह्याकडे आता तर विद्यमान आमचे राज्याचे गृहमंत्री जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते देखील आमच्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कुठल्याच प्रकारची इथे मीटिंग झाली नाही. DPDCची मागच्या 3-4 वर्षापासून मीटिंग झालेली नाही आहे. त्यांनी पालकत्व स्वीकारला लेकिन परंतु आमच्या जिल्ह्याला पोरक केल्यासारखं त्यांनी वागवलेलं आहे. दुर्भाग्य म्हणाल की मुख्यमंत्री सारखा एक पहिला माणूस या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तरी विकास झाला नाही. यांनी फक्त आणि फक्त या जिल्ह्याचा एक नक्षलग्रस्त भाग म्हणून आणि कुठेतरी या जिल्ह्यामध्ये सुरजागड सरकार जेव्हा प्रकल्प येतो फक्त त्याचे पैसे लाटण्याचं काम हे सरकार करत आहे आणि त्यांना कुठलंच ध्येय धोरण या जिल्ह्याच्या विषयी नाही आहे, कुठल्याच प्रकारचा विकास साधण्याचा त्यांचा मानस नाही आहे. मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असं म्हणणं, भ्रष्टाचारी आहेतच ना. आणि कारण ज्या पद्धतीनं ते वागणूक या जिल्ह्याला देत आहेत, एकीकडे त्यांनी पालिकत्व स्वीकारलं पण कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा धुमाकूळ माजला होता पण कुठलाच मंत्री इथे आलेला नाही आहे आणि पालकमंत्री सुद्धा या जिल्ह्यामध्ये आले नाही. एकीकडे किर्सांजी खासदार झाल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये तुमच्या असली तरी अंतर्गत तो वाद आहे. वडट्टी वार आणि फुगल्याजी असे दोन ग्रुप आहेत, त्याच्यामुळे असं वाटतंय का की येणाऱ्या विधानसभामध्ये याचा सुद्धा इथे नाही? कुठल्याच प्रकारचा वाद आमच्या काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे. सगळे नेते मंडळी एक मनाने काम करतात आणि त्या पद्धतीने आमचा सगळ्यांचा मार्गक्रम चालू आहे. आणि आमच्या सगळे जे नेते मंडळी आहे सगळ्यांनी ठरवलं आहे की यावेळेस आमचं आमदार आणि खासदार या ठिकाणी आलेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एक दिलाने एक मनाने त्या पद्धतीने काम करत आहेत.